दादा, ए बंद कर दादा, बंद कर। शिव फुले आंबेडकरांना प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने मनोभावे वंदन करतो। बोला राजा आदिराज छत्रपती शिवाजी महाराज की। शाहू फुले आंबेडकरांचा। आज या ठिकाणी भू घातलेल्या विधानसभा 2004 2024 निवडणुकीचा 12 बलुतेदारांचा हा निर्धार मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रसंगी उपस्थित ज्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीला सामोरं जाणार आहे ते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित श्रीमान सन्माननीय सुनीलाबा गायकवाड, श्रीमान सन्माननीय गुलाबजी पगारे, शेखरजी दादा, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक खऱ्या जोमामध्ये रन होणार आहे ते समोर बसलेले सर्व माझे वडील धाडील मायबाप, 12 बलुतेदारचे सहकारी हितचिंतक, सर्व तरुण मित्र, सर्व सन्मान्य न्यूज चॅनलवाले वार्ताहर, प्रिंट मीडिया, वडील धाडील मंडळी आणि उपस्थित मित्रांनो, मित्रांनो माझ्या एका हाकेला होकार दे, मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, मी तुमचे प्रथम तामच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक सर्च स्वागत करतो, सर्च स्वागत करतो, खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। आबा, कोणी आयुष्यामध्ये संपत्ती कमवत असेल, कोणी पद पैसा सत्ता कमवत असेल, पण मी जाणता राजा मित्रमंडळ आणि 12 बलुतेदारच्या माध्यमातून ही सेवाभावी कामाची तुमच्यासारखे हजारो माय बापांचे आशीर्वाद कमवलेत आणि आजची ही उपस्थिती हीच माझी शक्ती आणि हीच खरी माझी श्रीमंती आहे हे सांगायला मला या ठिकाणी अभिमान वाटतो। येणाऱ्या काळामध्ये हरामाची कितीही टक्केवारीची धनशक्ती येऊ द्या, तुमची सगळ्यांची साथ आणि ही सेवाभावी सगळी उपस्थिती जर साथ राहिली तर टक्केवारीचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी नमूद। पुन्हा एकदा 2004 पुनरावृत्ती होत हारामाच्या धनशक्तीच्या विरोधात ही सेवाभावी जनशक्तीचा जय जयकार झाल्याशिवाय राहणार नाही। मी नम्रपणाने नमूद करतो, मार्केट असो, अन्य कुठलंही काही पदाच, कुठलं क्षेत्र असो, कुठल्याही पदाचा सत्तेचा दुरुपयोग करून दाबून धमकून दुसऱ्याच्या व्यवसायावर धंद्यावर गदा आणली नाही आणि माती टाकली नाही, दुसऱ्याच्या ताट्यातवर ढूक ठेवली नाही आणि सर्व मलाच पाहिजे ही प्रवृत्ती कधी मी अंगी केली नाही, ही वृत्ती कधी मी जोपासली नाही। या उलट पदर मोड करून करोना असेल, दुष्काळ असेल, दंगल असेल, आगग्रस्त असतील, कॅन्सर पीडित असतील, शॉक पीडित असतील यांना पदर मोड करून शक्य होईल तितकी साथ देण्याची आणि मदत करण्याची ध्यानत बंडू काकाने ठेवलेली आहे। ना सत्ता ना ना सत्ता ना संपत्ती, बंधू काका पदर मोड करून गोर गरीबाच्या सगळ्यांच्या सगळ्या दुःखद सुखद दंगल या सगळ्या आपत्तीत पदर मोड करून बंडू काका प्रत्येकाच्या आपत्तीत, अशा प्रकारचं कामकाज एवढं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। एवढं सगळं चांगलं कामकाज असताना काही शिकवलेले भाट आणि काही भडवे भाबड्या जनतेमध्ये वावड्या आणि अफवा पसरवण्याचं काम करतात। बंडू काका आमनच पिल्लूशे, आमनाशे साहेबनीच आई पिल्लू तर सोडेलशे, दुसरा उमेदवार पैदा व्हायला नको। मी त्या भाट्यांना आणि चमच्यांना भाड खाऊन ना सांगू इच्छितो,
बंडू काका तुमना पिल्लू नाही छे, बंडू काका तुमना बाप छे। दोन हजार चार नी निवडणूक आठवा, या बंडू काकाना फोटो टाकी आणि तुमले तुमले ह्या दिवस येईल छे, तर तुमने ह्या मंत्रीपद पर्यंत तुमना साहेब पोसेल छे। एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, एकीकडे बंडू काकाचा फोटो, एकीकडे आदरणीय सुरेश नानांचा फोटो आणि एकीकडे भिकनाबा शेळकेंची साथ। या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला होता म्हणून तुम्हाला या ठिकाणी हे दिवस पाहायला मिळाले। तुम्ही ह्या वेळेला लक्षात ठेवा, आबा मी निर्धार केलेला आहे, मी तयारी केलेली, तुमचे सगळ्यांची साथ पाहिजे। माझी उमेदवार म्हणून तयारी आहे, तुम्ही सगळे नेते जर साथ देणार असाल आणि तुम्ही मायबाप जर सगळी साथ देणार असाल, तर बंडू काका कोणत्याही पक्षातून आणि कुठून भी निवडायला लढायला तयार आहे। मी सांगू इच्छितो, ही निवडणूक इथून मांगला आयता वेळेला उसना उमेदवार सारखी नाही, आयता वेळेला मॅनेज उमेदवार सारखी नाही, ही निवडणूक सुनील आबांनी या सगळ्या खानदानी नेत्यांच्या आशीर्वादाने 24 तास जनतेमध्ये काम करणाऱ्या, जनतेमध्ये सेवा देणाऱ्या बंडू काकाची तुमच्या बापाशी निवडणूक आहे। काही शिकाळेल भडवा सांगतात चावळतस, आम्ही बंडू काकाले थांबाडी घेसूत, आम्ही बंडू काकाले मॅनेज करी घेसूत, इतका आत्मविश्वास काल चावळतस कि जसे बंडू काका कुकुल बाळशे, दोन गोट पाजी दिदात तापतीन झोपाड दिद। अरे काय बोलतस, अरे हा बंडू काका इकाणारा आणि मॅनेज होणारा नाही छे, हा जर इकाणारा आणि मॅनेज होणारा राहता ते 2004 मास तुमना पाटा पडी जाता। बंडू काका इकाणार मॅनेज होणारा राहता तर ही निवडणूक मग तुमना भई सपाट पॅनल नाही होता, बंडू काका जर मॅनेज होणारा राहता। सुनील आबांनी आम्ही ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बाजूला राहायचं आणि त्याच पद्धतीने एकच वेळेला बंडू काका तुमच्या जवळ बाजूला झाला तुमना पाटा मार्केटमा पडी गया आणि येणारा काळात भी पडणार। हा बंडू काका मॅनेज होणारा राहिला असता तर तुमना 13,000 बोगस मतदान शोधी नाही काढता, हा बंडू काका मॅनेज होणारा राहता तर तुमना 4,000 मयत बोगस मतदानाच्या डबल नोंदल होता त्या शोधी नाही काढता, बंडू काका मॅनेज होणारा राहता तर कलेक्टर पर्यंत जाता नाही आणि मुंबई हाय कोर्टा मजार त्या बोगस मतदाना विरोधात पिटिशन दाखल करता नाही। आणि म्हणून तुम्हा सगळ्या माय बापांना सांगतो, तुम्ही ह्या कुठल्याही अफवांना बळी पडायचं नाही, ही समोरला आणि रणनीतीन चालशे। छातीला हात लावून सांगतो, बंडू काका परिस्थितीना फाटेल छे, तुटेल छे, पण तुमना आगत जाहीर दत्त मंदिर संगमेश्वर, जाहीर वडेलनी चौपाटी हनुमान मंदिर, जाहीर दैदीन मंदिर, बायका पोऱ्यासनी शपथ काही मी कधी निवडणूक काढणार नाही, लढणार नाही, पण दंगलनं वातावरण पाहिजे शब्द मोडीन तुम्ही तयार होईनात, तुमना गत शब्द फिरवणारा तुटेल आणि बाटेल बंडू काका नाही। नेत्याच्या घरी जाऊन सकाळी तिथे चहा नाश्ता करतात, अन्नाची शपथ घेतात आणि रात्री नेत्याचा केसाने गळा कापून गोवाटीला पळतात 50 खोके आणि एकदम ओके। बंडू काका तसा तुमच्यासारखा गद्दार, बंडू काका गद्दार नाही, बंडू काकाने कोणासारखा केसाने गळा कापला नाही, बंडू काकाने ज्याची बाजू घ्यायची त्याची ठाम घेतली, ज्याची वाट लावायची त्याची आत्तापर्यंत वाट लावली, बंडू काका दोन्ही थड्या कधी चालला नाही। 30 वर्षाचा इतिहास तुमच्या समोर आहे,
बंडू काकांनी ज्याचा झेंडा धरला, आबा तुम्ही पाहत असतात, ज्याचा झेंडा धरला त्याचा झेंडा पक्का धरतो, ज्याची बाजू घ्यायची त्याची जिगरबाजपणाने बाजू घेतो. पहिले तुम्ही सुरुवात जर बघितली असेल तर आदरणीय सुरेश नाना निकम साहेब, आदरणीय सुरेश नानांची जी बाजू घेतली याचे सर्व साक्षीदार आहेत तुम्ही सुद्धा. 3-3, 4-4 हजार पोरांच्या सायकल रॅल्या, सगळ्या गोष्टी सुरेश नानांच्या बाबतीमध्ये. आमचा सगळा सोयगाव एकदा एकवटला की तो एकवटला सुरेश नानांच्या बाबतीमध्ये इतका एकवटलेला राहायचा. तर सुरेश नाना दाभाडीचे नसून सोयगावचे आहेत का काय असा तालुका समजत होता, अशी सोयगावकरांनी साथ दिली. सुरेश नानांच्या निवडणुकीमध्ये जिगरबाजपणा असेल, त्याही वेळेला काही आमिष आले असतील समोरच्यांना, पण समोरच्यांकडनं पण ती बंडू काकांनी भीक कधी घातली नाही. माझा भाऊ पमूला चाकू लागला इथे, त्या दिवशी काही घटना घडली असती तर एखाद्याचा मरण सुद्धा सोयगावमध्ये झाला असता. पण नेत्याची बाजू आणि झेंडा बंडू काका कधी दोन्ही थड्या आणि हलका पद्धतीने घेत नाही, ज्याची बाजू घ्यायची ती जिगरबाजीपणाने घेतो हे बंडू काकांनी सिद्ध केलेलं आहे. दुसरी निवडणूक असेल रावळगावची, युवराज गोलाईतचा भाऊ गोविंदा गोलाईत, त्याला सुद्धा ट्यूबलाईट खोचली, मरतो का जगतो अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या रावळगावला, सगळे पळून गेले होते. हा बंडू काका त्या ठिकाणी होता, त्याला उचलून आणलं, फरहानमध्ये ॲडमिट करून पदर मोड करून नानांच्या आणि आमच्या सहकार्याने त्याला तिथे जीवनदान दिलं. बंडू काका कधी निवडणूक असू द्या, कधी कोणाची बाजू सोडत नाही, जी बाजू घ्यायची ती जिगरबाज घेतो. इतके दिवस ज्यांच्या बरोबर प्रवास केला त्यांच्याही बाबतीत सांगेल. कजवाड्याला पूर कॅनलच्या चारीचा विषय आला, विरोधकांनी दारू पाजून दोन त्यान सोडले, गोंधळ घालायला लागलं. त्या नेत्याची साथ होती तोपर्यंत त्या गोंधळ घालणाऱ्याला तिथे बंडू काकांनी भर सभेत झोडून काढलं आणि मारत त्याच्या घरापर्यंत पाठवलं. ही बंडू काकाची जिगरबाज मैत्री आहे आणि जिगरबाज ध्यानत आहे. पोहाण्याची ग्रामपंचायत कार्यालय पडलं, सगळी लोक त्या ठिकाणी जमली, वंडरला गाडीला घेराव घातला. हा बंडू काका एकटा उतरला आणि त्या ठिकाणी आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि त्या ठिकाणी आपली मैत्री आपली जिगरबाजपणाची प्रचिती त्या ठिकाणी दिली. ही बंडू काकाची जिगरबाजपणाची लक्षण आहे. अनेक गोष्टी आहेत. अलीकडचा आता सिद्धेश्वर बंधाऱ्याचं जलपूजन असेल 2-4 वर्षाचं, तुम्हालाही माहिती आहे, संदीप बाप्पू असतील इथे. अरे जलपूजन होत, समोर मनसेचे तुमच्या समोर घोषणा देत होते, भ्रष्ट कामकाजाची चौकशी झाली पाहिजे, भ्रष्ट कामकाज मुर्दाबाद, सगळ्या घोषणा चालू होत्या. आणि तिथे त्या ठिकाणी मग सगळी आवराआवर झाली. तुमचे पुतणे तिथे, साले तिथे, पोरं तिथे आणि असंख्य कार्य तिथे कार्यकर्ते तिथे, मानकर साहेब भी तिथे, खरंच आहे का, मानकर साहेब भी तिथे, सगळे गेलेत हात जोडून परत आलेत. एकमेव बंडू काका असा होता की तुम्ही चला, मी कोणालाही बरोबर घेतलं नाही, एकटा गेलो आणि ते मोडून काढलं. बाजूला 30 फूट खडक होता, झटापटीमध्ये जर काही झालं असतं, पडलो असतं, एखादा पडला असता तर जेलमध्ये मी किंवा समोरचा राहिलो असतो. पण नेत्याची बाजू घ्यायची तर ती ठाम घ्यायची, अशा प्रकारची जिगरबाज भूमिका बंडू काकांनी 25-30 वर्षामध्ये निवडली. आणि याचे सगळे साक्षीदार तुम्ही आहेत. आणि तुम्ही सांगतात की बंडू काकाले मॅनेज करी घेसू, बंडू काकाले थांबाडी घेसू. बंडू काका तुमनासारखा नाही, 50 खोके आणि एकदम ओके रात मजार गुवाहाटी आणि शपथ मोडी कधी बंडू काकानी कोणाशी गद्दारी काही नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहे. बंडू काकाने कधी स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही राजकारणामध्ये. आज दिनांक युवा मंचमध्ये कामकाज करत असताना सन्माननीय प्रशांत हिरेंनी तिकडनं बोलावणं झाला, अनेक वेळा मागे लागले. ज्या वेळेला तरुणांची साथ होती, ज्या वेळेला प्रशांत हिरेंच्या घरी गेलो त्यावेळेला अंकुश पाटील भी होते, स्वतः मंत्री पण होते, निलेश आयर पण होते, सगळे जण होते. प्रशांत हिरेंनी सांगितलं की काका सांगा
किती ऑर्डर पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या भावाला ऑर्डर देतो. तू बीपीएड आहे, आता बीपीएडची तू माध्यमिकची ऑर्डर घे, एमपीएड एक वर्षात करून घे, तुला प्रोफेसर करतो. हा बंडू काका खानदानी ज्यांच्या जीवावर मोठा झाला त्यांच्या अगोदर स्वतःचा स्वार्थ कधीच साधणार नाही आणि साधला नाही. प्रशांत दादांना सांगितलं, मला नाही, माझ्या मागे जे पोरं फिरतात, माझ्या गावामध्ये पाच वाडे आहेत, त्या पाच वाड्यांमधल्या पाच ऑर्डरी 9 वसाचा बॉबी पाटील हे सगळी मंडळी होती, त्या 9 वसाच्या ग्रुपमधील 2 ऑर्डरी द्या, त्याच्यानंतर माझा आणि माझ्या भावाचा विचार करा, अशी औलाद बंडू काकाची आहे. तिथे पहिले मी माझं नाव आदरणीय ज्वलंत कार्यकर्ता बाळू बाजीराव या अपंग कार्यकर्ते आहेत तुमचे म्हटलं, त्यांचे भाऊ डॉक्टर सरलूला तुम्ही पहिले ऑर्डर द्या. दुसरी ऑर्डर मधल्या वाड्याचे, सगळ्या वाड्याचा सन्मान होईल. दुसरी ऑर्डर पारजा भाचा आहे त्या वाड्याचा, फुमा हक्कांचा संजू, त्याला ऑर्डर द्या, त्या वाड्याचा सन्मान होईल. तिसरी ऑर्डर स्वर्गीय माझे चुलते बी आणि मित्र बी होते पीडी बच्छाव, त्यांचं नाव सांगितलं. आणि वरच्या वाड्यातनं स्वर्गीय राजेंद्र परशुराम, त्यांचे लहान भाऊ रवींद्र परशुरामचं नाव सांगितलं. अशा प्रकारची औलाद बंडू काकाची, स्वतःच्या घरातलं आणि स्वतःचं नाव नाही सांगितलं. आणि आबा त्यावेळेला 9 वसातमधून जी कामं झाली ते 2 कामं संजय दयाराम पाटील, इथे 9 वसातचे सगळे पोरं असतील, संजय दयाराम पाटील आणि राजू शेवाळेचा भाऊ संजय शेवाळे टाकरीचा, ही बंडू काकांनी त्यावेळात लावली. जर बंडू काका स्वार्थी राहिला असता तर यांचे नाव पुढे केली नसती, भावाचं नाव पुढे केलं असतं. आणि म्हणून बंडू काकासारखं काम निस्वार्थी आणि कधी कोणाच्या जवळच्यांवर गद्दारी करून केलं नाही. अनेक उदाहरणं आहेत बाबा. 2004ची अशीच परिस्थिती होती. 2004ला भाग्यलक्ष्मीचा मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये प्रसादीरक तिकीट घेऊन आलेले होते आणि कष्ट करणारे पक्षाचे भाजप सेनाचे सगळे आम्हीच होते. सगळी मेहनत वाया, वरून तिकीट घेऊनात सगळा तिकडे एकदम शांतता, सगळा नैराश्यात आणि का भाग्यलक्ष्मीमध्ये मेळावा भरला. त्या मेळाव्यामध्ये जे भाषण केलं 8-7-8 हजार लोक होते, सगळी 7-8 हजार लोक रडली आणि तिथून खरी निवडणुकीची चिंगारी पेटली. आणि त्या दिवशी तिथे वातावरण पेटलं आणि 2004ची कब्बशीची खरी सुरुवात त्या ठिकाणी झाली. त्याच रात्रीला केवळ हिरे हे प्रसाद बापूंचे कार्यकर्ते होते. प्रसाद बापूंचे कार्यकर्ते त्यावेळेला होते. आज जे म्हणतात ना बंडू काका इकाई जाई मॅनेज होई, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आदरणीय केवळ आप्पा हिरे. तो मेळावा संपला, ते वातावरण पेटवलं, रात्री केवळ आप्पा हिरे माझ्याकडे घरी 9 वाजेला आले, दार ठोकायला लागले. मी म्हटलं आज तर मेळावा होईना, पाहिलं केवळ आप्पा. म्हटलं का आप्पा? नाही म्हणे, बापू बी येईल शे म्हणे, तुनाशी थोडं बोला नाशे म्हणे. मी म्हटलं अरे सकाळीच मेळावा होईना, तुम्ही बापूकडे कोणी पाहत हे काय, आता ही भेटानी वेळ नाही, ऐकत जाय काका म्हणे. तू दार उघड, गेट होतो टी व्ही सेंटरला राहायचो, बापू तिकडे एसटीडीकडे थांबेल. काय तू काही गोष्टी समजी घे, पक्षानं तिकीट जे काही जास्त दिवस चालणार नाही किंवा काही नाही, परंतु तुले काय 2-3 ऑर्डरी काय होई ते सगळं आपण चर्चा करी घेऊ. आप्पा मालाही संभाजीसारखा राजबिंडा पोरगा आहे, त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगेल आणि केवळ आप्पा हिरेंनी बी त्यांच्या मयूरच्या डोक्यावर हात ठेवावा. मी गेट उघडलं नाही, आप्पा सांगायचे की अरे म्हणे बामणगावनी सासरवाडीचे आणि तुनी फुई बी बामणगावलीचे, आपण नातेवाईक चर्चा ते कर. आप्पा नातेवाईक नंतर ही निवडणुका निकाल लागणार की पुरणपोळीचं जेवण कराल तुम्ही, आपण आत्ते गेट उघडणार नाही. अशा प्रकारची औलाद बंडू काकाची आहे. पण जर बंडू काकांनी त्यावेळेला गद्दारी केली असती, जर बंडू काकांनी त्यावेळेला गद्दारी केली असती तर 2004लाच तुमची पट्टी पडली असती, 2004लाच तुमचा पाटा पडला असता. सगळा तालुका एकीकडे होता, फक्त 8 हजाराचं लीड आहे. जाणता राजा मित्रमंडळाची गावोगाव देवगड कळवाडीपासून माझी माणसं होती, माझीच भाषणं गाजायची. साला इताय, सासू सुकाय, माय दुखाय,
आणि मायले मम्मी म्हणत नाही, मामील मम्मी म्हणास, या सगळ्या भाषणांनी तालुक्यामध्ये सगळं वातावरण फिरवलं होतं. म्हणून समोरच्यांकडनं बी भरपूर ऑफर होत्या. ऑफरमध्ये अंकुश पाटील आहेत, तुम्ही सगळे ओळखतात, याचे आबा हौसराज आबा आमचे सोयगावचे त्यावेळचे प्रशासक, याचे आबा माझे चुलते आदरणीय राजूदादांकडे चार पाच वेळा, आरके दादा राजूदादांकडे चार पाच वेळा संपर्क, सगळ्यांकडे आदरणीय. आमचे आजोबा अशोकांना स्वर्गीय झालेत, शेलार सर अजून जिवंत आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून 40-25-30 लाख रुपये घे, तुझं भाषण, तुझं काम आणि तुझं जाणता राजा मित्रमंडळ थांब, तुला 2-5 ऑर्डरी देतो, त्यांचे पैसेही तू ठेव. अशा प्रकारच्या आम्ही आल्या. पण हा बंडू काका कधी विकला गेला नाही आणि कधी त्या या गद्दाऱ्या केल्या नाही. म्हणून आज जे दिवस बदललेले ती त्यावेळची इमानदारी. जर 10-15 लाख रुपयामध्ये जर 2-2 हजार रुपया जर गाव उन्हा चकळा पोऱ्यासले वाटी येतो, ते 4 हजार ना कुठेच पाटापडी जात. आणि ही बंडू काकाची पुण्याई आहे हे विसरू नका. आणि तुम्ही बंडू काकाला विकत घिदा, 50 कोटी दिदात, मॅनेज करी घिसू, हे शोभतं का तुम्हाला? हे जरा आत्मचिंतन करा. इथे देण्याची मंडळी आबा तानाजी देशमुख वगैरे, अहो त्यावेळेला स्वर्गीय चंदन मसदे होते, यांची प्रशांत हिरेंना खंबीर साथ होती. सगळ्या मालेगाव तालुक्यातलं मतदान संपून गेलं, चंदन मसदे असा वाघ होता, तो तिथे नंबर लावून 2-2, 3-3 मतदान 7:30-8 वाजून गेले तिथे मतदान ठोकत होता. कोणामध्ये दम नव्हता. आता या सगळ्यांनी बंडू काकाला आवाज दिला, मी तिकडे गेलो, इकडे विजयी सभा चालू मतदानाची सांगता सभा चालू झाली तेव्हा मी त्या ठिकाणी जाऊन एकेकाला हात धरून बाहेर काढलं. ही बंडू काकाची पुण्याई, हा जिगर बंडू काकामध्ये होता. सगळं ज्ञान साक्षीला आहे. आणि अशा प्रकारची खंबीर साथ देणारा, कधी ना मॅनेज होणारा, कधी ना विकणारा, कधी ना तुमच्या ताटात पाहणारा. अरे बंडू काका इतका समजूतदार आहे की तुम्ही दिलेले शब्द पाळले नाही. तुम्ही सांगितलं होतं की या तालुक्याला 3-3 आमदार राहतील. पहिला आमदार बंडू काका, दुसरा आमदार सुरेश नाना, तिसरा आमदार मी सालदार म्हणून काम करणारा आमदार. अरे पण आता हे सालदार इतके मालदार झाले ज्यांच्या जीवावर त्या हाडाच्या आणि खानदानी कार्यकर्त्यांना सालदार आणि चहा वाटायचं काम केलं, इथपर्यंत मस्ती गेली. या प्रवीण देसलेला चहा वाटायला लावलं. अरे हा एक जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी अनेक मेळावे रडवलेत आणि त्याला सुद्धा ही वेळ आणली. मी जर अंगणा हुशार नाही राहतो ते माल सुद्धा प्रवीण बरोबर कब्बशा वाटायला ठीक देता. मी स्वाभिमानी, मना मनगटवर विश्वास. आणि म्हणून अशा प्रकारची वृत्ती. अरे तुमच्या नीतीमध्ये खोट होती, त्याच्यामुळे सुरेश नाना 1 वर्षामध्ये सोडून गेलेत, बिकणाबा सोडून गेलेत, प्रवीण देसले सोडून गेलेत, शेवटी शेवटी सुनील आबानी चौचाकी त्यांनी बी अनुभव घेतला, तो बी 1.5 वर्षात सोडी गया. 6 महिना मी तरी 1.5 वाढाई सांगा, तो बी 6 महिना मा सोडी गया. अरे बंडू काकाने कधी कोणाच्या ताटात पाहिलं नाही. आपला हा जगन्नाथ अशा पद्धतीने 30 वर्ष तुमच्या बरोबर खंबीर साथ दिली. भावांना चाकू लागले असतील, सगळ्या पद्धतीची ज्याची साथ द्यायची त्याची खानदानी साथ दिली. ही बंडू काकाची औलाद आणि खानदान आहे. आणि तुम्ही सांगतात की बंडू काकाला मॅनेज करी घेसूत आणि अमुक करसूत आणि धमुक करसूत, काही काही सांगतात की बंडू काकाले शेत ना म्हणे 70 कोटी ना काम दिदात म्हणे. संदानाना बडवा सांगत, संदानाना मी डोका ठेल छे, आबानी भी डोका ठेल छे, गरीब ना पोऱ्यासले मारने घालू नका. जोडग्याला स्पर्धा परीक्षांचा बोर्ड फाडला होता, मी आणि आबानी ठराई घेत आम्ही इथे टेबल टाकी बसू, ते प्रत्येक ना कपडा काढी लवतड्या जोडसू. पण त्या गरीबाच्या पोरांना उचकवलेलं होतं. स्पर्धा परीक्षा गरीबाचे लेकर पुढे जावेत त्यांना शिकवण्यासाठी आम्ही स्पर्धा बन. तुम्ही इजड असार का त्याने आली त्या स्पर्धा परीक्षेचा बोर्ड फाडतच.
अरे काय गांडूपणा, आम्ही जर ठरवतो तर त्यावेळेला वाद घालतो, आज बी आम्ही डोक्यात भर पटवलेला आहे. कोण प्रचार करतं हे रिपोर्ट लागलेले आहेत की बंडू काकाले 50-70 कोटींना कामं दिदात, नंदुरबारले, धुळाले, नाशिकले फॉरेस्टना कामं बंडू काकांना जवाई कर रहे ना. अरे तुम्ही काय कामं दिशात, तुमलेच भीक लागेल शे. सगळी ठिकाणे तुमनाच तुमनाच शेरसन तुमनाच वाटा शेत. बंडू काका तुम्हाला छाती लावून सांगेल, 20 वर्षामध्ये 12-13 कोटीच्या पुढे कामं केली नाहीत, 4 कोटीनं काम काय. आपल्याकडे वाडवडील सांगून जातात, बहू बेटींना पैसा घरात घे जावा नाहीत. मी मणिपूरना नावधरी प्लॉट घेल होता लग्नसाठी. ही कमादादानी मेहरबानी, कमादादानी पुण्याई की त्यावेळेस पैसा राहतील नाही राहणार. बाई म्हणे सोनं घे ठेवा, आणि मी बी पहिल्या वर्षानं सोनं मोडी टाक, दुसऱ्या वर्षाला बी आता तरी सोनं घे ठेवा. मी कमादादाला सांग की डाळींना फूट पंचरना पैसा तुम्ही वहिनीकडे जमाशेत. बबूताई आते दुसरील गई, तिने इच्छा असे की ह्या पैसा फूट पंचरना मनाकडे 10-12 लाख रुपये असेल, कारण एक नंबरना माल आवा मी कलकत्ताले आणि दिल्लीले पाठवू, 2 नंबरना माल इंदोरले, आणि 3 नंबरना माल तिना नावधरी तिना काल मालेगाव फूट पंचर बाजारले. मग फूट पंचरना सगळा तिनाकडे 50 एकर डाळीम होतं, 10-12 लाख रुपयाने ते फूट पंचर इकायचं आहे. मग अशा प्रकारना तिनाकडे त्या संगणनात पहिल्या वर्षी ते मी मोडी टाका, दुसऱ्या वर्षी तीन सांग की सोनं घेऊ. आणि मग त्यावेळेला सोनं न घेता कमादादाशी बैठक झाली. कमादादाने सांगितलं सोनं घेऊ नको, सोन्यात फक्त दुप्पट पैसे होतील, तुला जर प्लॉट घेतला तर तुझ्या विचाराच्या बाहेर पैसे घेतील, ताईच्या नावाने प्लॉट घे. आणि मी ते प्लॉट घेतले. काय म्हणतस बंडू काका, इतका पैसा कसा खर्च करस, या सगळा साहेबच दे. वा त्याने आयले शिफारस तुमने बीन तुमना साहेबने बी. अरे अहो प्रवीण देसले, इकडे प्रवीण, तू भी तुझ्या आई वडिलांची शपथ घे. या प्रवीणने चटई आंदोलन केले, चटई 2.5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहून खाली बसला जोडग्याच्या पाईपलाईनीसाठी. 25 लाख रुपयानं यांनी काम कसे तरी मिळाये. ते 25 लाखाचं काम जर या प्रवीणला मनमोकळं दिलं असतं तर आज त्याला चहा वाटायची वेळ आली नसती, इतकी वाईट परिस्थिती या प्रवीणवर आली. 25 लाखाचं आणि माले तुम्ही 70 कोटींना कामं चावळतस. मी आदरणीय मनोहर बाप्पू माझे चुलते आहेत, निलेश आहेर माझा मित्र आहे. मी जे प्लॉट विकून मुलीचं लग्न एवढं जोरात का केलं, आणि मग तुले का पैसा मागाणी वेळवणी. आपला वाडवडील सांगी जायला शेत, बहू बेटीना पैसा घरात वापराना नाहीत, आणि बहीण भाचीना घरात पैसा ठेवाना नाहीत आणि खावाना नाहीत. मी म्हणे बेटीना नाव जरी प्लॉट घेल होता तो इकास का नाही इकास म्हणून 5-50 आणखीन 700 करी ठेल होता, पण परमेश्वर कृपा खाल तो इकाय गया. 26 ना प्लॉट 2 दाले गया. कर भला तो हो भला, 26 ना प्लॉट 2 दाले गया, त्या 2 दा आणि मी जमा करेल 5-50. अशा 2.5 राम मंदिर पासून ते आग पिढीत पासून ते करोनाना राम रहीम हॉस्पिटल पासून गरीबनी सेवा मजार सगळा मोडी टाकत बेटीना पैसा घरात वापरा नाहीत. मी जर ठरवतो ते ओटीएस बी करी घेतो. आणि मग ते सगळं मिटलं, सगळं मिटलं. आणि मग माझं बँक शेतीच्या कर्जासाठी ओटीएस साठी 4 कोटीच्या कामाची सूचना मी सन्मान्य मनोहर बापूंना केली, माझ्या चुलत्यांना आणि निलेश आयरला. 4 कोटीनं काम. अरे 1 मिनिटात ज्यांनी तुमच्यासाठी तलवारी काढ्यात, भांगडी काढ्यात, सगळं दान काय अनेक येईल ऑफर सोडी दिद्यात, 4 कोटीनं काम माही विटले शका बा. 4 कोटीनं काम सुद्धा गांड्यात जीवन मांड्यात जीव सारखं दिद. त्यांना मजार 2 कोटीनं घे म्हणे, 2 कोटीनं दे. खोटं बोलेल माझ्या बापाची पोरा बाळांची शपथ, आदरणीय मनोहर बाप्पू माझे चुलते ते बी त्यांच्या नात्रांची पोरांची शपथ घेतील, निलेश आहेर बी त्याच्या पोराची आणि त्याच्या दोन्ही लेकरांची शपथ घेईल. अरे तू 4 कोटीनं काम देत नाही, तू 70 कोटींनी भाषा आणि अफवा पसरावतस. तुमले देव कधी माफ करणार नाही, खोटा प्रचार करणारले किडापाडी मारल्याशिवाय राहणार नाही. आणि बंडू काकाला विकत घ्यायची बात करता,
अशा कितीतरी गोष्टी आहेत, अनेक गोष्टी. आणि म्हणून बंडू काकाने जर पैसा पाहिला असता ना, आता बी मला ऑफर होती. खडकीचा नितीन आला होता इथे कुठेतरी, कुठे हा नितीन खडकीचा. अरे याचे शॉक लागून दोन्ही हात गेले, सगळा दार फिरली म्हणा, कोणी साथ नाही दिदी, रडकुंडी म्हणत. इनमिन त्याले 2-2.5 लाख रुपया खर्च कया, आणि 2-1 लाख रुपया देतात आणि घर काढी देतात. कंपनीने बेसारा, कोणी लक्ष दिलं नाही, काही नाही. ज्यावेळेला घरी आला, मला ते पाहवलं नाही, मी लक्ष घातलं आणि त्याचा लढा दिला. आबा तुम्ही पण होते शेवटी खांद्याला खांदा लावायला. या नितीनचा लढा देत असताना मालेगावच्या इतिहासामध्ये MSEBमध्ये परमनंट कर्मचारी वारले तरी त्यांना 3-4 लाखाच्या पुढे मदत मिळाली नाही. अनेकांचे हात गेलेत, शॉक गेलेत, 4-5 लाखाच्या पुढे कधी भरपाई मिळाली नाही. ही बंडू काकाची सच्चाई आहे, ती आजच्याही जन्माला आली. आणि ह्या लेकराला 19 लाख रुपये मिळवून दिले, आणि निश्चय 19 लाख नाही. अरे माणसं दिवंगत झालेत तरी त्यांच्या बायांना, विधवा बायांना या MPSL कंपनीने आणि MSEBने पेन्शन दिली नाही. मुस्लिम भागातील काही कर्मचारी वारलेत, शॉक लागून पाय गेलेत, हात गेलेत, 2-2, 3-3 लाखाच्या पुढे मदत मिळाली नाही. पण या बंडू काकाची सच्चाई अशी होती, MPSL कंपनीकडून अनेक आमिष आलेत पण त्या भाड खाल्ली नाही बंडू काकाने. म्हणून यांना 19 लाख रुपये मिळून दिलेत. आणि जिवंत असताना 12,500 रुपये महिना पेन्शन मिळून देण्याचं पुण्याचं काम, ऐतिहासिक काम बंडू काकाने केलं. एवढंच नाही, 400 कर्मचारी माझ्या भूमिपुत्र माझ्या गरिबांचे या MPCL कंपनीमध्ये काम करतात. पहिल्यांचे अनेक ऍक्सिडेंट झाले, त्यांच्या बाईंना 2-2, 4-4 लाख रुपये मिळाले, बाकीची मदत मिळाली नाही. मी म्हटलं जसं विमा काढला जातो सुरक्षा विमा गाडीचा, जिथे संकट असतं तिथे ह्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा विमा काढलेला पाहिजे. इथे त्यांचा हात जाईल, पाय जाईल, जीवाशी जातील, सुरक्षा विमा काढलेला पाहिजे. ती कायद्यात तरतूद आहे. मी त्या कंपनीला धाऱ्यावर धरलं, उद्या माझ्या हा एक झाला याच्यासाठी मी आंदोलन केलं. उद्या जर एखाद्या गरीबाचा कुंकू, गरीबाचं पोट त्या ठिकाणी शॉक लागला, पडला, हातपायाने अपाहिज झाला, तर त्याच्यासाठी कोण आंदोलन करेल आणि कोण न्याय देईल? मी त्या कंपनीला 400 भूमिपुत्रांचा विमा काढायला भाग पाडलं, 1-1 लाख 20 हजार रुपये विमा. त्या कंपनीला 5 वर्षामध्ये 7-7 कोटीचा दणका बसणार होता. त्या कंपनीचे देवरे साहेबांच्या माध्यमातून 3-4 महिने माझ्या पाठीमागे लागले की 12 बलुतेदारला काही देणगी घ्या, हे करा, तुम्ही हा विषय सोडून द्या. आबा बंडू काकाच्या रक्तामध्ये जर फॉल्ट राहिला असता तर या 400 लोकांचा विमा काढला नसता आता कोणाचाही ऍक्सिडेंट होऊ द्या, त्यांना 10-12 लाखाची मदत आणि पेन्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही बंडू काकाची सच्चाई आहे, त्या सच्चाईमधून आजच्या ही जन्माला आलेली ही आहे, आणि हा त्याचा पुरावा आहे. अशा कितीतरी गोष्टी. आणि तुम्ही सांगतात की पैसे, या सगळ्या गोष्टी एकदम दिशाभूल करणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या. एवढंच नाही तर औरंगाबादला आत्ता अखिल महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त समिती आहे, आणि त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशनमध्ये शिकलेले त्यावेळचे उच्च कोटीचे डॉक्टर आहेत. न्यूरोलॉजिस्ट संपूर्ण देशामध्ये आहेत, प्रशांतजी मिश्रा त्यांचे वडील. इतकी मोठी घराणेशाही, पण गरिबीच्या दिवसामध्ये बाबासाहेबांच्या आशीर्वादाने शिकलोत, माझे गरीबसुद्धा शिकले पाहिजेत. म्हणून त्यांचा एक जनसागर जनसरकार सामाजिक ट्रस्ट आहे. चंद्रपूर इकडे जिथे सरकार पोचत नाही तिथे ते सेवा देतात. गरिबांच्या लेकरांना पदर मोडून सगळे एकत्र येऊन अमेरिकेला सुद्धा हॉस्टेलचा सगळा खर्च करतात. अशा प्रकारचं त्यांचं काम आहे. आणि माझी बायोग्राफी पाहून, आपलं 12 बलुतेदारचं काम पाहून मला त्या ठिकाणी महाराष्ट्र लेवलचा पुरस्कार दिला. आणि त्या पुरस्कारामध्ये ते प्रशांतजी मिश्रा होते, गोल्डन मॅन, त्यांना सोन्याचे हाऊस आहे. कारण त्याच्या मागची हिस्ट्री थोडीशी वेगळी, त्या हिस्ट्रीवर गेलो तर आणखीन विषय लांब. गोल्डन मॅन आणि त्यांचाही तिथे सन्मान होता. त्यावेळेला ज्यावेळेला बंडू काकाचं काम त्यांनी ऐकलं, राम रहीम हॉस्पिटल, मंदिराच्या बाहेरची यात्रा, उमरा यात्रा, सर्व रोग निदान शिबिर, स्पर्धा परीक्षा, हे सगळं ऐकलं
आणि चालू दुष्काळामध्ये जेव्हा धोडग्याला 200 लिटर पाणी 80 रुपयाला जायचं, त्यावेळेला गरीब माय लेकी वारल्या. दोन हंडी पाण्यासाठी 2 माय लेकींचा जीव गेला. त्यावेळेला मी त्या ठिकाणी टँकरची सेवा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने. त्यांचं ते दैवत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, आणि माझ्या बाबासाहेबांच्या दैवताच्या जयंतीच्या निमित्ताने गोर गरीब दलित शोषितांसाठी ह्या माणसाने 16 लाखाचे टँकर दान केलेत आणि मोफत पाणी वाटलं. म्हणून त्या माणसाने प्रेरित होऊन त्या ठिकाणी 2 कोटी जाहीर केलेत. ही बंडू काकाच्या कामाची पावती आहे. मी त्या 2 कोटीला हात लावला नाही. मी तिथेच सांगितलं की ह्या 2 कोटींना हात लावणार नाही. ज्या वेळेला विधायक काम हातात घेईल त्यावेळेला तुमच्या हातानेच ते खर्च करेल. ही पैशांची भीक राहिली असती तर घेतली असती. ही पैशांची भीक बंडू काकाला नाही. बंडू काका खानदानी आणि इमानदारी आणि दोस्ती आणि मानाचा भुक्या आहे, स्वाभिमानाचा भुक्या. आणि त्या स्वाभिमानाला धक्का लागला तर मग धक्का दिल्याशिवाय राहत नाही. 4 कोटीचं काम तुम्ही दिलं नाही आणि तुम्ही 70-80 कोटीच्या भाषा करतात. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या येणाऱ्या काळामध्ये बोलल्या जातील. काही गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल. काही एक अफवा अशी मी येते आबा, बंडू काकाना भाऊ पप्पू काका आमना बरोबर शे आणि आई सगळं ठराई चालू शे आणि पप्पू काका आईचा वेळले बंडू काका थांबी जाई किंवा अमुक होई. माझा सगळा इतिहास तुमच्या समोर आहे. मी माझी घरातली सगळी जी मूलभूत कर्तव्ये ती सगळी इमानदारीने पार पाडलेली आहे. भावाच्या बाबतीत असेल, कुटुंबाच्या बाबतीत असेल. माझे वडिलांची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य, भाड्याच्या घरात राहत होतो. माझं लग्न झालं, 6 वर्ष राहिलो. मग लहान भावाचं पप्पू काकाचं लग्न, मग हे सगळे एकत्र राहतील कसे? म्हणून माझ्या आईबापांनी सांगितलं, इथे लखमापूरची अनेक मंडळी आहेत, आईबापांनी सांगितलं की बंड्या तुले आते मालेगावला आवरी जाणं पडी, पोऱ्या बी मोठा वैनात त्याचनं शिकाने बी पाय या इतर. मी एकदम आनंदाने निघालो, मालेगावला आलो. मी कुठलेही म्हणजे एकत्र कुटुंबातनं सगळे भाऊ तिथे सालदार मैलदार, मी कुठलीही अपेक्षा केली नाही. मी लग्नाचे भांडेसुद्धा आणले नाही, अंगाच्या कपड्यावर आलो. आणि ज्या दिवशी माझ्या भावाचं लग्न झालं त्याच दिवशी माझ्या बाईला नाशिकला जाणताराजा नाटक पाठवायला पाठवलं आणि नातेवाईकांकडे पोच केलं आणि 8 दिवसामध्ये इकडे घराची व्यवस्था केली. माझा चर्मकार समाजाचा मित्र सोयगावचा बाप्पू मोरे याच्याकडून गोधड्या आणि चादरी आणल्यात आणि संसाराला सुरुवात केली. कधीही घराला आणि कोणालाही ताण दिला नाही. असं असताना सगळं सोडून ट्रक ट्रॅक्टर शेती बाडी कुठेही काही न विषय घेता एकदम आनंदाने आम्ही सगळेजण रला. 1 वर्ष झाला लखमापूरची ग्रामपंचायत लागली. भाऊ आला म्हणे ग्रामपंचायत निवडणूक से पप्पू काका म्हणे 1.5 लाख रुपये पाहिजे. मी दिले, निवडून आला. पुन्हा 2 वर्ष गेले, त्याच्याबरोबरचा मुन्ना भांबरे ते आले. ग्रामपंचायतना काम असेत आणि काही पंचायत समितीना काम असेत, कामं करायला असेत, भांडवल नाही. तू काही भांडवल दे 3-1 लाख रुपया बिलं निघणार का तुले दिसू. मी माझी भावाची जबाबदारी पार पडली, 3 लाख रुपये दिले, आजही बिलं निघाले नाही. मी त्याच्याही पलीकडे जाऊन पुढे आणखीन पंचायत समिती सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय प्रामाणिकपणाने पार पडल्या. त्याच्या पुढे जाऊन किडनींचा प्रादुर्भाव झाला तरी पण जिल्हा परिषद निवडणुकीचा 8 तास त्याला होता. माझ्याकडे आला, मला निवडणूक लढवायची. मी सांगितलं, अरे बाबा पोऱ्या लहान तुले हा प्रादुर्भाव धूळ काही ॲलर्जी वहिनी तर नाक संकटनं पुढे जाणं पडे. समजवून सांगितलं, ऐकलं नाही. पुन्हा दिलीप भाऊसा दळवीन यांना घेऊन आले आणि सांगितलं, या गोष्टीला सगळा लखमापूर साक्षीला आहे. आणि का त्यांनी मला सांगितलं, काका त्यांनी इच्छा असे राहू दे सुखे दुःखे असे त्यांनी इच्छा जर होईते. मी म्हटलं, अडचण नाही पण पैसा. म्हणे पैसाच ना काही नाही, म्हणे तू फक्त 3 लाख रुपये दे. म्हणे 3 लाख रुपये दे, बाकीनी निवडणूक आम्ही पाय घेऊ शकू. हा संजय देवरे साक्षीला इथे, काही लखमापूरचे साक्षीला आहेत. 3 लाख रुपये फॉर्म भरल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देऊन टाकले, निवडणूक रन झाली. 6 दिवस अगोदर निवडणूक थांबली
जेव्हा मी गेलो यशवंत बंगल्यावर निवडणूक थांबलेली होती. मी म्हटलं अरे का बरं थांबेल सर? नाही म्हणे थोडीशी आर्थिक अडचण सर. मी पाया इथे आबरू जावं काम सर. मी पुन्हा इकडून तिकडून 10-12 लाखांची व्यवस्था केली. 14 लाख रुपये त्या निवडणुकीमध्ये उभे केलेत आणि ती निवडणूक जिंकून आणण्यासाठी मोलाचं योगदान भावाची कर्तव्य पार पाडलेत. एवढंच नाही तर 15-16 गाड्या भरून कोडवेलपर्यंतच्या बूथवर 2-2 सुमो आणि ही सगळी पोरं ठेवलीत. निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टींची जबाबदारी पार पाडली आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत निवडणूक यशस्वी केली. अनेक गोष्टी आहेत. तर त्याच्यानंतर कर्जबाजारीचा विषय असेल, तिथेही जबाबदारी पार पाडली. त्याच्यानंतर किडनींचे ऑपरेशन ट्रान्सफरचे असेल, तिथेही जबाबदारी पार पाडली. मी कुठल्याही जबाबदारीमध्ये कमी पडलो नाही. मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. आता मी एक दिवशी त्याला सांगितलं होतं की पप्पू काका, अरे लोक बोलतस की तू ना भाऊ मुंबईला होता, मंत्रीना दारात बसेल शे, माले इकडे आड तिकडे वीर, माले ते खाल पाहून वळणवस. नाही म्हणे काही दिवस, थोडा दिवस, काही कामं बाकी शेत. नंतर आणखीन काही दिवस गयात, आणखीन सांग माले म्हणस भीतवर डोके आपली काय होणार शे. अरे तुना नेतानी भीत ही मंत्री पत्नी या बंडू काकानेच रचेल शे. आणि म्हणून या कोणी 50 कोटीचे काम, 30 कोटीचे काम, इतका पैसा जवाई काम करणार यानावर तुम्ही जाऊ नका. भाऊ तिकडे से इकडे से एक भाऊ गया तरी चालाई, पण तुमच्यासारखे 1000 भाऊ आहेत. या भावांच्या जीवावर निवडणूक लढवेल तुम्ही सांगितलं तर, तुम्ही सांगितलं तर. मी फक्त आजच्या या मेळाव्यामध्ये जे सगळे सांगत होते, काका भूमिका स्पष्ट कर, काका काहीतरी तू हे घे, सुनील आबा असतील, सगळी मंडळी असेल. मी म्हटलं दिवस जवळ यायला लागले, भूमिका मांडली पाहिजे आणि काही गोष्टी तर तशाच होऊन जातील. म्हणून मी आजचा हा मेळावा घेतला की माझ्यावर प्रेम करणाऱ्या 12 बलुतेदारच्या या सगळ्या सहकाऱ्यांना आणि या नेत्यांना सांगण्यासाठी माझी बिगर लंगोटली तयारीशी. पण तुमचा सगळ्यांचा आणि तुमचा सगळ्यांचा निर्धार असेल, बंडू काका आम्ही तुला पाट मागे शे. तुम्ही जर सगळे नेते शेखर दादा, निखिल पवार, वनानी कुठेतरी नाशिकला येळो एक वाटतं, या सगळ्यांनी जर सांगितलं तर हा बंडू काका तुम्ही सांगा पक्षात न कुठून पण कशी पण तुमच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवायला तयार आहे, माझ्याकडनं कुठलीही बाकी नाही. हा निर्णय तुमचा आहे, तुमचा निर्धार झाला. तुम्ही सांगितलं काका लढ, ते लढणार. तुम्ही नाही सांगा, ते नाही लढणार. ही सगळी तुमची जबाबदारी शे. तुम्ही निर्धार करा, मी रणांगणमा पैलवान तयार शे. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. म्हणून काही गोष्टी, आता दिल्लीचा विषय, दिल्लीला मी काही स्वतःहून गेलो नाही, माझ्या कामाची अच्छाईचा सुगंध तिथे गेला. समोरचे नंदुरबारचे संपर्क प्रमुख, धुळ्याचे शरद पाटील, चाळीसगावचे उदय सिंग, आदरणीय सुनील बागुल, या सगळ्यांनी माझ्याशी संपर्क केलेले होते. योग्य वेळ आली की मी योग्य निर्णय घेईल. आणि सन्माननीय निलेश लंके साहेबांना इथल्या त्यांच्या कार्यकर्त्यापासून आणि माझ्या कामाची प्रचिती होती की हा निवडून येणाऱ्या आमदारकीचा उमेदवार आहे. अशा प्रकारला त्यांचं सगळं काम दिसत होतं आणि त्यांना रिपोर्ट होते. म्हणून त्यांनी वरती विषय ठेवला, वरती विषय ठेवला. मला फोन आला की लंके साहेब, आपलं लंके साहेबांचा की काका तुम्ही कुठे आहेत, उद्याच्या उद्या निघून या. मला उद्याच्या उद्या उशिरा निलोप आला, तिथे पोहोचणं शक्य नव्हतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी उद्धव साहेब तिथे थांबलेत, संजय राऊत तिथे थांबलेत. पुन्हा लंके साहेबांचा फोन आला की मी वेळ घेतलेली आहे, त्यांच्याकडनं बी बोलवणं आहे, तुम्ही या, आपण चर्चा करू आणि तुम्ही त्वरित निघून या. मी म्हटलं मी एकटं जाव्यापेक्षा तातडीने विमानाने जायचं आहे. म्हणून मी तालुका प्रमुख म्हणून सन्माननीय रामभाऊ मिस्त्रींना घेतलं आणि गेलो. तिथे भेट घेतली, सगळी चर्चा झाली, काय चाललं काय नाही आणि काय पुढे कसं करायचं काय नाही. मी म्हटलं काय नाही साहेब, मी काम केलेलं आहे, जनतेमधून रिपोर्ट घ्या,
ही माझी केलेल्या कामाची बायोग्राफी, माझ्या पाठीवर हात ठेवला, तुझ्या बायोग्राफीची गरज नाही, तुझे पोलीस रिपोर्ट, तुझे जनतेचा रिपोर्ट, तुझे पदाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट, सगळे रिपोर्ट आहेत. पण बसून निर्णय घेऊ. तो एकदा बाहेर आला की बसून निर्णय घेऊ. मी म्हटलं काही अडचण नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य, माझ्यामध्ये कुठलीही खोट नाही, माझा कुठला अट्टहास नाही, काहीच नाही. मी इथे आल्यानंतर आदरपूर्ण बाईट देतो. आणि तुम्ही अंतरुण पाहून पाय पसरावं म्हणतात. मला सुनील आबांनी काही बंधनं सांगितली म्हणून मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही. पण मी एक सांगेल, मन अंतरुण लहानशे आहे, पण तुम्हाला सगळा मोठा मोठा अंतरुण नसना 2004 पासून पाटा पाडेल शे. मन अंतरुण लहानशे, पण दान धर्म सेवाभावी कार्यनं महान से. मना अंतरुण कुठलाही भ्रष्टाचार न, कुठलाही गरीब न लुटेल न, कुठलाही यानं माखेल नाही से. आणि म्हणून मी जास्त बोलत नाही, आबाची सूचना पाळतो नेत्याची, मला बोलायला लावू नका आणि मला उकसवू नका. मी मर्यादा ठेवल्या, तुम्ही भी मर्यादा ठेवा, नाही तर टिप्पर गँगना समोर तुम्हावर टिप्पर काढेल शे. बंडू काका इतका खानदानी आहे, तुम्ही महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून बदलून गेलेत. बंडू काकांनी भटू जाधवला शब्द दिला होता, पाचच पावलं या आबाच्या सांगण्यावरून आला. पुंजाराम धुमाळ, आदरणीय काशीनाथ शांभाऊंच्या सौभाग्यवती कासूताई या सगळ्या साक्षीला आहेत. तिथे महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून ठेवलं. एक तर अविश्वासला आम्ही भी तयार नव्हतो, कया ते या शब्दाला टिकत नाही, हा धोका होताच. पण हरकत नाही, सगळे मिळून ठरलं महादेवाच्या पिंडीवर. कपिलेश्वर मंदिरात हात ठेवला महादेवाच्या पिंडीवर की पहिला सभापती बंडू काका. आदरणीय धुमाळ साहेब, आदरणीय कासूताई, आदरणीय हे सगळे सगळे त्यांचे डायरेक्टर, तो स्वतःवी. आणि अविश्वास सक्सेस झाला. आणि म्हणतून तुम्ही म्हणतच की दिलेले शब्द साधू संतांनी पाळायचे असतात, राजकारण्यांनी पाळायचे नसतात म्हणे. वा, अरे तुम्ही महादेव ना दारात हात ठेवा, तो महादेव तुमले माफ करेल का? त्या दिवशी तुम्ही एवढे लवा जमाने आले, तुम्हाला त्या टिप्पर गँगना समोर तो भटू काढी गिदान एकर गिदान. लगेच भटू जेव्हा काढला, पाच पाऊल पुढे आला, या सगळ्या डायरेक्टरांनी त्यांना सांगितलं की आपण शपथ घेतलेली आहे. भटू गेला, आता कुठल्याही परिस्थितीत भटू होऊन जाईल, अहो बाहेर आपली जाणार नाही, आपली झाकायल मूठ 1.25 लाख नाही राही, बंडू काकालाच राहू द्या. पुन्हा त्यांनी हार मागे घेतला. आबा, हा बंडू काका इतका खानदानी आहे, तुमच्या सारखे नांते लिफ्टमध्ये फुसून फुटून गेले चेअरमन पदासाठी, सभापतीसाठी. बंडू काका इतका खानदानी आहे, पाच पावलं फक्त तो भटू माझ्याबरोबर चालून आला होता. लगेच पुंजाराम धुमाळ आणि सुनील देवरे, तो बी पांडुरंगाच्या दिंडीला जातो. घ्या म्हणा तुम्ही दोन्ही पांडुरंगाची बायका पोरांची शपथ. मानकर साहेब खाली लगेच चालत आलेत. काका आमने ठरी गया इरेनी मागार मही घेऊन मागे, तुम्ही आमदार बिनविरोध, तुम्ही सभापती बिनविरोध, तुम्ही चला म्हणे. तुम्ही बिनविरोध सभापती, तुम्ही चला म्हणे. मी सांगितलं हा बंडू काका आहे, कोणाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हा भटू माझ्या बरोबर पाच पावलं चालून आला, अशा 10 चेअरमन क्या ओवाळी टाकीन फेकी दिसू, पण ह्या गरीबाला फसवणार नाही. ही खानदान बंडू काकाची. आणि त्या भटूला चेअरमन केलं. आणि तुम्ही शब्द, मी तर शपथ बी गेलो नव्हती तरी मी इतका शब्द पाळस, या अशा अनेक प्रचित्या बंडू काकाच्या 30 वर्षाच्या इतिहासात आहे. म्हणून माझ्या अंतरुणापर्यंत जाऊ नका, माझी उंची माझी परिस्थिती मोजू नका. माझी पुण्याई आणि माझं करोनातली सेवा, दोन धामची यात्रा आणि 21 उमराच्या यात्रेची हाज यात्रेची दुवा तुमच्या 200 कोटीची सुद्धा पाठ लावल्याशिवाय राहणार नाही. निलेश लंकेनी सेवा केली होती करोनामध्ये, निलेश लंकेनी हॉस्पिटल काढलं, सेवा केली, त्या सेवेच्या समोर 118 का 120 कोटी विकेंचे झिरून गेलेत. तुम्ही किती बी आणा दोन्ही दोन्ही,
पण ही सच्चाई आणि पुण्याई जर राहिली तर तुम्हाला सगळा हरामना पैसासनी वाट लागल्याशिवाय राहणार नाही. ही तुमले या ठिकाणी दे. ही बंडू काकाची सच्चाई. बंडू काकाने गद्दारी कोणाशी केली नाही काही. आणि बंडू काकाला सांगतं 70 कोटींना काम आणि 50 कोटींना काम आणि जवाई कर आहे ना, जरा आत्मचिंतन करा, पुढल्या काही गोष्टी बोलायला लावू नका. आणि ह्या गोष्टींचे साक्षीदार आदरणीय माझे चुलते मनोहर भिका आणि निलेश आहेर आहेत. 4 कोटीनं काम देवाय नाही. ह्या प्रवीण देसले तुमले काम सगळी ठिकाणी तुम्हीच तुम्ही सांगताच विकास. अरे तुम्ही 4 कोटीनं 3 लाखनं 5 लाखनं स्मशानभूमी बंदी बांधी तरी तुम्हाला बोर्डर आस साहेबांच्या प्रयत्नातून 5 लाखनं रस्ता क्या तर रस्ते विकास. वा रस्ते विकास पुरा तालुका पाहि राहिना बोर्ड भक्कम आणि रस्ता ढिल्ला. तो बोर्ड तशाच राहस 3 महिनामा तेवढा त्या रस्त्याला तडा जाणार येणार त्या तडा पाहि लावतच कॉन्ट्रॅक्टर आणि टक्केवारीने आईले घोडा. आणि रस्ते विकास आणि बंडू काकाला तुम्ही विकत घ्यायची भाषा करतात. बंडू काकाला तुम्ही पैसे बंडू काका एवढा पैसा कथा खर्च करते साहेबच देश म्हणे. मी त्या संधान्याच्या भाड्याला सांगू ठेवतो नवीन जर माझ्या कानावर आलं तर वाघ सुद्धा गदडावर बसाडतच एवढं लक्षात ठेव. माले म्हणी जुनी जात वर उतकारू नका आणि जुना बंडे अंगात आणू नका. मी कोणा पायले पाय लावायला जात नाही. मी कोणावर काही बोलत नाही. मी कोणावर मला एक चांगल्या आदरणीय नेत्यांनी सांगितलं होतं की को विरोधकावर बोलायचं नाही. अटल बिहारी वाजपेयी कधी कोणावर बोललेत का? कोणावरच नाही. अशा पद्धतीने आपण आपली सभ्यता पाळायची. मला इतका दिवस पाहे का कोणावर बोलताना फक्त मनी बोरिंगवर दहाड ज्या प्रशांत हिरे साहेबांनी त्यावेळेला टाकली त्यांच्याच विरोधात बोललो. आदरणीय सुरेश नाना असतील प्रसाद हिरे असतील कोणावरही मी भाषण केलं नाही. आजपर्यंत कधी विरोधात बोललो नाही. माझ्या पायाला पाय लावायला आला मन अंथरून आणि माले इकत घिद आणि भाऊ जवाई इथला काम कर आहे ना मग मनातील वाईट कोणी नाही. मी ज्या माझ्या गुरुची शिकवण आहे की तुम्ही ही रेश वाकडी शे यानं काम तसे शे हाऊ भ्रष्टाचारी शे हाऊ शे हे काहीच बोलायचं नाही. तू अशी रेश काढ काका असा तुझ्या कामाचा ठसा उमटव की तुझी रेश त्याच्यापेक्षा मोठी काढ. तालुक्याच्या जनतेने म्हटलं पाहिजे की बंडू काकानी रेश मोठी शे आणि सरळ शे बंडू काकानी रेश वाकडी तिकडी नाही शे. आणि त्या पद्धतीने मी काम केलं. मी करोना असेल दंगल असेल दुष्काळ असेल सर्व रोग निदान शिबिर असेल स्पर्धा परीक्षा असतील आदिवासीचं लग्न हेलिकॉप्टरने असेल राम रहीम हॉस्पिटल असेल ही सगळी कामं केलीत म्हणून जनता म्हणायला लागली की बंडू काकाच उमेदवार पाहिजे. ही जनरल पोटातली बातमी आणि ही सगळी परिस्थिती. आणि तुम्ही बंडू काकाले कामं देतात राम रहीम हॉस्पिटल साहेबच पैसा देस आणि हे देस एकत आहे ना. अरे जिथे पाप फुकट पाप इकत मिळत नाही तिथे पुण्य फुकट मिळेल का? काय म्हण जिथे पाप विकत मिळत नाही तिथे पुण्य फुकट मिळेल. हा प्रवीण यानं चटई आंदोलन 25 लाख सुद्धा सोडा कामाजार सुद्धा तुम्ही जीव घाला आणि तुम्ही मला राम रहीमले पैसा दिशा या चाटा मारू नका. जे तुमनं काम से ते तुम्ही मांडा. तुम्ही म्हणी वाटले येऊ नका मी तुम्ही वाटले येणार नाही. जर तुम्ही पायरी सोडी तर मी तुम्हाला पाटा पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अनेक गोष्टी आता काय आता काही काही इथे शेकर नाही सांगा काही गोष्टी विकास. अरे काय विकास हाताने खडकी रस्ता 23 दिवसात खराब याले जबाबदार कोण? टोकडेवरील आता हरवलेला रस्ता 5 लाखाचं बक्षीस तो सापडत नाही. बंदिस्त पाईपलाईन 900 हेक्टर हरित क्रांती होई त्या जोड घाल पेवाल पाणी नाही. भूमिगत गटार सगळा शहरवासी असणार नाराज आणि विरोध. भूमिगत गटारीचं मी राजकारण करत नाही.
पण मी सांगतो आबा, मी काही कामांच्या निमित्ताने 40 गावला गेलो. मालेगाव शहर आहे आणि मालेगाव शहरामध्ये महानगरपालिका जिल्ह्याची लोकसंख्या आणि त्या शहरामध्ये 6 इंची अंडरग्राऊंड गटारनी पाईपलाईन आणि 40 गावले 1 फुटी पाईपलाईन. मग सांगा 40 गावनं काम न्यायनीतीनं का आपला इथलं काम न्यायनीतीनं? ए मी तो व्हिडिओ आणलो होता, लाव रे. चाळीस गाव ना पाईपलाईन ना, मी खोट नाही बोलत, मी सुद्धा पुरावा ठेवीसनच बोलस. काय पाहिजे 40 गावनी पाईपलाईन पाहिजे राहावा इकडून येतो माझ्याकडे. नमस्कार मित्रांनो, मी आता 40 गावला एका कामानिमित्ताने आलो होतो. 40 गावला अंडरग्राऊंड गटार इकडून येतो माझ्याकडे. नमस्कार मित्रांनो, मी आता म्हणजे सुनील आबांनी जे आंदोलन केलं, या जनतेने निखिल पवारने जो विरोध केला, हा विरोध केला, हा रास्ता आहे 40 गाव सारख्या. हे लाव रे. मालेगाव हे महानगरपालिका कॉर्पोरेशन तो भी मकडा राहणार का अजून? म्हणजे जनता आणि रहिवासी सुद्धा जास्त या ठिकाणी. 40 गावला हा फनली एरिया आहे, जनता आणि त्या पाईपलाईनवर महिलाचा लोड सुद्धा कमी राहणार आहे. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी 1 फुटी पाईप टाकला जाते आणि मालेगावला हा 6 इंची पाईप टाकला जाते. मी ठामपणाने सांगू शकतो की मालेगावच्या जनतेने जो विरोध केला तो अतिशय रास्त आहे. मी आपल्या मालेगाव 40 गाव रोडला हे जे अण्णा टावर त्याच्यानंतर हा बाजूला भारत पंप हेवी टायर अँड व्हील बॅलन्स टायर रोटेड नायट्रोजन हवा कार डेकोर आणि आपण या आता पाईपची स्पीड तर मोजूया. इकडे बघा, हा 1 फुटी पाईप. म्हणून मालेगावच्या जनतेने जो विरोध केला तो रास्त आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. जनतेला भविष्यात मोठा त्रास होणार आहे. जवळच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन त्या लीक झाल्या, ह्या लीक झाल्या, पाणी गेलं तर सगळ्यांच्या याच्यामध्ये दूषित पाणी जाईल आणि 6 इंची पाईपलाईन त्या ठिकाणी सक्सेस ठरू शकत नाही. 40 गाव सारख्या छोट्या शहरात हा 1 फुटी पाईप वापरला जात आहे. म्हणून सगळ्या मालेगावकरांनी समजून घ्यावं आणि ह्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय जनतेनेच घ्यावा. सांगा तुम्ही माले इकत मॅनेज करेल म्हणा जवळले कायम देईल ह्या अपप्रचार करू नका, माले उकसवू नका. एवढंच मी तुमले सांगत, नाही तर अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारखे आहेत. लाडक्या बहिणीच्या बाबतीत काय बोलावं? लाडकी बहीण ते आत्ते म्हणी तालुका मजार लाडका डिकरा ते 5 वर्षापासून चालू सगळा काम त्यालेच त्याने आहे. म्हणजे 70 रुपये कपिला गाय देणारा तुमले ह्या तालुकाना वाघ्र आणि ती 70 रुपये कपिला गायनं दूध ह्या वाघ्रसले पाजानं सोडी तुम्ही धुळाना जळगावना कुत्रासले पाजतच, कशा या वाघ्र तुम्हाला बरोबर राहतील? आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडनं कुठलीही कमी नाही. हार जीत तो बहादूर की किस्मत के दो सितारे है, हार जीत तो बहादूर की किस्मत के दो सितारे है. सच्ची कुस्ती लढना ये सच्चे मर्द की निशानी है. येणाऱ्या दिवसामध्ये सच्ची कुस्ती लढे. तुम्ही काही काही अपप्रचार करतस,
काही काही अपप्रचार करतस. बंडू काका लढई का? बंडू काका टिकई का? बंडू काका यासनी जर सगळ्यांनी साथ दिली तुम्ही, ते बंडू काका लढाई भी आणि बंडू काका जिकाई भी. एक बार सब खड़े हो जाओ काका का साथ देने के लिए, ऊपर हाथ करके सब काका के साथ है, एक साथ. ले काका. धन्यवाद. कोणतीही धनशक्ती आपल्याला पाडू शकत नाही अशी सगळ्यांची साथ राहिली तर. हे 4,000, 5,000, 7,000 लोक या ठिकाणी आहेत. अरे बंडू काका अंगार है, अरे बंडू काका अंगार है. आणि म्हणून अजून पटांगण पुढे जे पण शेखर दादानी यांनी सगळ्यांनी सांगायचं जर ठरलेलं आहे तर निश्चितपणाने मी तुमच्या परीक्षेला पास होईल हा शब्द देतो. बाकीच्या गोष्टी भविष्यामध्ये ठेवेल. प्रवीण दादा थांबतो नाही तर आपल्याला अजून अर्धा तास पुरेही. मी या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम तुमच्या सगळ्या मायबापांचे आभार मानतो एवढ्या मोठ्या संख्येने आणि इतक्या वेळ उशिरा या ठिकाणी थांबलात. तुमचे कोटी कोटी आभार, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. आणि 5 तारखेला येणाऱ्या 5 तारखेला येणाऱ्या 5 तारखेला एक सुंदर कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. त्याही कार्यकर्त्याचं त्याही कार्यक्रमाचं निमंत्रण देतो. सर्व सन्माननीय RPI चळवळीचे आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांना इथेही सांगतो, इथे नसतील तेही सांगतो. राहुल दादा त्याचा निमंत्रक आहे. राहुल दादांनी आणि कपिलजी आणि या सगळ्या मंडळींनी ती जबाबदारी पार पाडावी. मी माझ्याकडनं सगळ्या जबाबदारींची पूर्तता करेन. 5 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक छोटेखानी कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी या. सगळ्यांनी जे जे जेवणाचे राहिले असतील त्यांनी जेवणं करा हीच विनंती करतो. 2 घास उष्टी करून या तुमच्या भावाला आणि आमच्या सगळ्या मंडळीला उपकृत करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालेगाव.
पक्ष वादळाची चाल अवघ्या तालुक्याच लक्ष बंडू काका बंडू काका आमदार फिक्स आमचे आमदार फिक्स आमदार फिक्स आमचे आमदार फिक्स किती गेले किती लाख पुढारी काका आमचा स्वाभिमान नजर करारी आल किती गेले किती लाख पुढारी काका आमचा स्वाभिमान नजर करारी नाद नका करू राव एवढ्यात काही छक्के पंज तुम्ही खेळा आम्ही त्यात नाही. बंडू काका आमदार फिक्स आमदार फिक्स आमचे आमदार फिक्स पत्ते किती पिसा तुम्ही आम्हा फरक नाही हुकुमाचा इतका ठोक त्याला तोड नाही पत्ते किती पिसा तुम्ही आम्हा फरक नाही हुकुमाचा इतका ठोक त्याला तोड नाही झुंज देण बिघड वाग सज्ज होत आहे बारा बलुतदारांच राज्य येत आहे विरोधात उभ्या त्यांच्या काळ जात धस्स वादळाची चाल अवघ्या तालुक्याच लक्ष बंडू काका आमदार फिक्स आमचे आमदार फिक्स आमदार फिक्स आमचे आमदार फिक्स आमची बोलतात उगाडिंग्या नाही इथे सोबतीला बंडू काकाच राही काम आमची बोलतात उगाडिंग्या नाही इथे सोबतीला बंडू काकाच राही पदर मोड करून काका मदतीस येतो लावा पैज वाघ यंदा मोठा लीड घेतो बंडू काका नेता आमचा बंडू काका पक्ष वादळाची चाल अवघ्या तालुक्याच लक्ष बंडू काका आमदार फिक्स आमचे आमदार फिक्स आमदार फिक्स आमचे आमदार फिक्स आमदार फिक्स आमचे आमदार फिक्स आमदार फिक्स आमचे